पंकजाताई मुंडे हे जनमानसातलं नेतृत्व आहे. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा एक प्रचंड मोठं गारुड आहे आणि त्यांचा एक प्रचंड मोठा चाहता वर्ग म्हणजे माझ्यासहित हा महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळे पंकजाताईंना ही गोष्ट नक्कीच प्रतिसाद मिळतो, ही आनंदाची बाब आहे. अजून त्यांनी राजकीय जी काही भूमिका आहे ती स्पष्ट केली, त्यामुळे ते त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. परंतु पंकजाताईंचं मी मनापासून आभार मानतो की त्यांचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये मोदी सरकार उज्ज्वला योजनेचे जे काही गोडवे गात होते, या उज्ज्वला योजनेचं जे काही फेल्युअर आहे, हे पंकजाताईंनी चुलीवर भाकरी करण्याचा जो व्हिडिओ होता, मला वाटतं की यामध्ये उज्ज्वला योजनेचं काय अपयश आहे हे त्या याच्यातून अप्रत्यक्षरित्या लोकांसमोर आलेलं आहे. कारण उज्ज्वला योजनेमध्ये सेकंड टाईम रिफिल, ज्याला आपण म्हणतो सिलेंडर, हा किती टक्के लोकांनी केला आहे. माझी आपल्याला विनंती की एकदा आपण या संदर्भात संपूर्ण अभ्यास करून तो लोकांसमोर मांडावा. म्हणजे आत्तापर्यंत अनेक वर्ष पेट्रोल पंपावर जे माननीय पंतप्रधानांचे जाहिरातीचे होर्डिंग्ज होते उज्ज्वला योजनेचे, याचं अपयश काय ते लोकांसमोर येतं.